तर सह्याद्री हा सगळा जो आहे ना एक प्रयत्न म्हणून आम्ही करतोय की बा आपण आपल्यापर्यंत काय करू शकतो बदलायला, ही सगळी परिस्थिती बदलायला. आपण आता वैती ज्या पार्श्वभूमीतून आलोय, शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलोय, सगळं शेतीचं शिक्षण घेऊन आलोय, आपली जबाबदारी म्हणून आपण काय करू शकतो म्हणून हा सगळा सह्याद्रीचा विषय चालू झाला. प्रोड्युसर कंपनी हा जो एक मार्ग यातला जो समोर आला आज, आता एक तर सगळं स्पष्ट आहे का वैयक्तिक मला किती वाटत असले, कोणी एखादा म्हणजे आय आय टी आय एम करून जरी आला आणि त्याला 2 एकर शेती करायला सांगितलं तुम्ही, किती टॅलेंटेड असेल तरी तो सक्सेस होऊ शकत नाही, कारण एवढं छोट्या स्केलवर शक्यच नाही. आणि ग्लोबलायझेशन नंतर तर इथंच ठळक झालं आहे, मग त्यामुळे एकत्र येणं ही कंपल्सरी गरज आहे. म्हणजे एकत्र आले नाही तर तुमची स्केलच नाही, स्केल नाही तोपर्यंत तुम्हाला इफिशियन्सी नाही तोपर्यंत तुम्ही कॉम्पिटिशन टिकू शकत नाही. हा जो तयार झालेला आहे, मग एकत्र येण्याची प्रक्रिया आतापर्यंत झाली नाही असं काही नाही. म्हणजे काही नवीन सारे असे नाही, मागच्या 60-70 वर्षात खूप सहकारी संस्था झाल्या, खूप वेगळ्या पद्धतीने आल्या, पण एकत्र येऊन प्रश्न सोडण्यापेक्षा उलट बऱ्याच ठिकाणी प्रश्न बिघडले. शेतकरी एकत्र आले पण व्यावसायिकतेने आलेत, आणि त्याला जर त्याला जोड एक प्रोफेशनल मॅनेजमेंटची मिळाली, त्याला पूर्ण एक बिझनेस म्हणून जर पाहिलं गेलं तर मग नक्कीच खूप मोठा बदल छोटे शेतकरी करू शकतात. आम्हाला आज जवळजवळ 40 लाख शेतकरी एक त्या सगळ्याचा भाग, आणि आज जवळ 45,000 कोटीची उलाढाल असलेली संस्था जर देशामध्ये एक तयार होत असेल तर दुसरा काही नाही होऊ शकत. त्याचे जे कारण आहेत, त्या डॉक्टर कुरियन त्यांची टीम जे पूर्णपणे ती प्रोफेशनल टीम आणि प्रामाणिक एक इंटेन्शन क्लिअर असलेले लोक, त्याचबरोबर विजन असलेले लोक ते लीड करत आहेत, आणि त्याला जोडून सर्व शेतकरी साथमुळे ते तर घडत आहेत. प्रोड्युसर कंपनी हा फॉर्मॅट त्यातून 2002 आला, मधल्या काळामध्ये फार काही घडलं नाही, पण 2010-11 जरा त्याच्यावर चर्चा व्हायला लागली. सह्याद्रीमध्ये आता हा इनिशिएटिव्ह आम्ही त्याच्या प्रोड्युसर कंपनी म्हणूनच घेतला. प्रोड्युसर कंपनीमध्ये सहकारी संस्थेसारखेच नियम आहेत, प्रत्येक सभासद जे आहेत फक्त शेतकरी सभासद होऊ शकतो, आणि दुसरं प्रत्येक सगळ्या सभासदांना समान मताचा अधिकार, इरिस्पेक्टिव्ह ऑफ शेअर कॅपिटल. म्हणजे सहकाराचे जे प्रिन्सिपल आहे ते तसेच इंटॅक्ट आहेत, फक्त मग प्रोड्युसर कंपनी ही कंपनी ऍक्ट खाली रजिस्टर असल्यामुळे सरकारची जी काही लुडबुड आहे सहकारी संस्थांमध्ये ती नाही आहेत. डे टू डे सगळ्या ऑपरेशनमध्ये जे काही कंपनी मॅनेजमेंट ज्या आहेत, म्हणजे कंपनी लॉप्रमाणे सगळे चालतात, पण दुसरा एक सरकारचा हस्तक्षेप नाही, दुसरा तुम्ही व्यावसायिकतेने सगळे निर्णय घेऊ शकतात. आणि त्यात जे काय आहेत थॉट प्रोसेस इंडस्ट्री म्हणून उभं राहायचं तर ते याच्यात आलेले सगळं. आपण ग्रामीण भागात एक अशी व्यवस्था उभी राहणं की ज्याच्यात जी ताकद असणं, का आपल्या आपल्या ताकदीवर आपण हा सगळा जो काही आपण म्हणतोय का शहरातला गावातला जो फरक आहे तो कमी करण्याची, म्हणजे सरकार असो नसो तरी आपण करू शकतो अशी व्यवस्था उभी करणं, अशी एक तिची दिशा ठेवून आम्ही चाललोय. आणि त्यातले 2 मुद्दे जे आहेत ते सगळं घडण्यासाठी, पहिले इकॉनॉमी तशी स्ट्रॉंग होणे, आणि ती इकॉनॉमी वैयक्तिक पातळीवर म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यासाठी जर त्याची शेती जी काही असेल, 1 एकर असेल, 2 एकर असेल, 10 एकर असेल, आणि पीक कोणते असेल, आणि सरकारमध्ये काही असेल, दुष्काळी आहे नाही बागायती आहे, तरी पण ती फायदेशीर झालीच पाहिजे, आणि फायदेशीर झाली तर ती शाश्वत होईल. बाकी नुसतंच फक्त आमचं पारंपरिक शेती आमचे आहेत, आमचं कल्चर आहे म्हणून पुढं जाईल 100 वर्ष असं नाही आहेत, तर ती फायदेशीर होणं पहिला भाग आहे. व्यवसाय म्हणून ती फायदेशीर झाली तर ठीक आहे, त्यामुळे प्रॉफिटेबल होणं हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, त्याशिवाय ती सस्टेन होऊ शकत नाही. आणि दुसरं जे आहे की हे होण्यामध्ये आज आता फक्त शेतकरी म्हणून मला विचार करता नाही येणार, मला माझा ग्राहक जो आहे त्याचा पण विचार करावा लागेल, तेवढाच विचार करावा लागेल. ग्राहक तो कुठलाही असेल, तो मग गावातला असेल नाही तर जगातला कुठलाही असेल, पण तो ग्राहक जर समाधानी असेल तरच मग मी पण मला पण समाधान मिळणार. तो जर माझ्या मालाला तो समाधान नसेल तर तो मी तरी तो कशाला मला काही रिटर्न देणार नाही, तो तरी माझी काय काळजी करेल. त्यामुळे त्याची जी काय आहे ना, म्हणजे आज ग्राहक सगळ्यात जो कोणी आहे कन्झ्युमर म्हणून शेतीमालाचा, तो जो विचार करतोय तर मला आज एखादं घ्यायचं आहे कोणतंही फळभाजी घ्यायची किंवा एखादं कोणतं फूड प्रोडक्ट घ्यायचं आहे, तर मी जो विचार करतोय की मला ते अफोर्डेबलही पाहिजे, आणि त्याचबरोबर ते सेफही असायला पाहिजे, ते हेल्दी असेल सेफ असेल तरच मी घेणार, नाही तर एखादी बा किती मी स्वस्तात दिलं पण ते जर पेस्टसाईड वापरलेलं असेल आणि मला माहिती आहे पॉइजन असेल मी हातच लावणार नाही, तर मला ते दोन्ही पाहिजे, मला सेफ्टी पाहिजे आणि त्याचबरोबर मला अफोर्डेबिलिटी पाहिजे. आडगावला जी आमची शेती आहे त्या शेतीवरती तर छोटीशी 2004 एक 10 शेतकऱ्यांना घेऊन सुरुवात होती, आणि तिथं एक आमच्या शेतावर छोटंसं पॅक हाऊस बनवून पहिल्या सुरुवात झाली ते, आणि ती जी काही यंत्रणा सुरुवाती जी टप्प्यात झाली ती एक पहिली विलास शिंदे नावाने सुरुवात होती ती वैयक्तिक अशी, कारण काही फार असं तेव्हा फक्त जगण्याचा प्रश्न होता. माझी स्वतःची आधीच 8-10 वर्ष खूप स्ट्रगल राहिला, कॉलेज बाहेर पडल्यावर नुकसानी भरपूर पाहिले आहेत, तोटे भरपूर पाहिले आहेत, आणि ते तोट्यातून बाहेर पडणं, मी सुरुवातीला अन्नाबरोबर काम करत होतो, माझं सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन इंजिनिअर पोझरेशन झालं वॉटर शेड डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये, आणि मग ते पाणलोट क्षेत्र विकास ग्रामविकासाचा बेस, आणि त्यातून गृहित धोरण सगळं सुरुवातीला 4-5 वर्ष काम जे झालं तर जे काही लक्षात येतो काय आपण निम्मं काम केलं पण निम्मं नाही केलं तर अडचण येणार, आणि वैयक्तिक शेती करायला लागलो तर चालच चालवायला लागलं.
2004 दरम्यान मग मी थोडंसं का एक दिशे धरून का आपण छोटा ग्रुप का होईना पण एक दिशेने काम करून एकाला फोकस करू मग द्राक्षाला फोकस करून आणि पूर्ण एक साखळी कशी उभी करता येईल आणि ती पण चांगल्या चांगल्या एंडपर्यंत बघा. त्यातून ते एक्सपोर्टचा सुरुवातीचा एक छोटा 10 शेतकरी घेऊन सुरुवात झाली. त्याच्यामध्ये 2-3 वर्ष खूप म्हणजे तसे म्हणतात तर नुकसानीचे अनुभव पाहिले. मी सगळं जे काही झालं ना 2010 एक थोडंशी एक यंत्रणा आमची 100-125 लोकांची झालेली. ते 2010 लिओसीनचा मोठा प्रश्न तयार झाला तेव्हा ते तुम्हाला कल्पना असेल आणि खूप मोठ्या प्रमाणात सगळे द्राक्ष इंडस्ट्री अडचणीत आले आणि त्या अडचणीमध्ये एक अर्थाने ती सर्वांचीच परिषद होती. कारण जेव्हा अडचणी तेव्हा माणूस कसा वागतो याच्यावरच त्याचे सगळ्या काही ज्या गप्पा असतील तसं खरं विषय असतो. थोडीशी म्हणजे माझ्यासाठी पण ती एक म्हणजे एक मोठी अग्निपरीक्षेसारखंच होतं. कारण एका रात्रीमध्ये जवळ 6.5 कोटीचा फटका बसलेला होता. ग्रुप जरी असेल तरी पण तो वैयक्तिक नावाखाली असल्यामुळे ती जबाबदारी स्वर्ग मला घेण्याचा भाग होता. आणि 2019 ते आमचे नाशिक जिल्ह्यामध्ये 80 पॅक हाऊसेस जे आहेत तुम्ही जर पाहिलं द्राक्षाचे 80 पॅक हाऊसेस आहेत. ते 80 पॅक हाऊसेस जे सुरुवातीला छोट्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केले आहेत त्यांनी पुढाकार घेऊन केले आहेत. तर त्या 80 पॅक हाऊसेसमधले जवळ 70 पॅक हाऊसेस अडचणी देत गेले आणि महिंद्रा किंवा इतर सगळ्या कंपन्या त्या पुढे आल्यात. आता त्याचे स्ट्रक्चर जे तयार झाले ते 623 जे शेतकरी आहेत इंडिव्हिज्युअल शेअर होल्डर हे सगळे द्राक्ष शेतकरी आहेत. म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 100-125 जे लोक होते जे ते तर ते शेअर होल्डर म्हणून आलेच. पण मग पुढचे 2-3 वर्ष आम्ही अजून जे काही खरोखर जेनून काम करणारे विचार करणारे लोक आहेत आणि ज्यांना समजतं का एकत्र येऊन कसं पुढे जाणार आहे अशा लोकांना मेन लोकांना 623 लोक आज आहे की जे शेअर होल्डर बनलेत मुख्य कंपनीमध्ये. आणि नंतर इतर आता जेवढे आहेत ते 6600 इतर शेतकरी आमच्या इतर फार्म फूड सर कंपनी तयार करून त्याचे मेंबर झाले. फळ आणि भाजीपाल्यामध्ये आतापर्यंत काही यंत्रणा उभं राहण्याचं कारण आहे की बरेचसे क्रॉप आहे जे सीझनल क्रॉप आहेत. म्हणजे टमाटे फक्त 3-4 महिने येतात, द्राक्ष आले तर 4 महिने येतात आणि 4 महिन्यापुरती एखादी यंत्रणा उभी करणे एखाद्या पिकाची जशी ऊसाची उभी राहायचा प्रयत्न झाला, दुधाची राहायची झाला तसं उभी करता येत नाही. त्या सगळ्या क्रॉपचं इंटिग्रेशन होणं गरजेचं आहे. तर ती रचना जी झाली त्या 2-3 सगळे विचार करून झालेली. शेवटी तुम्ही म्हणलाय सह्याद्री अॅग्रो टुरिझम, ती पण एक काही कन्सेप्ट तुम्ही डेव्हलप केली. आता सुरुवात झालेली तिच्यात. त्याच्या हा जो उद्देश आहे ना की आम्ही आता अॅग्रो टुरिझम फक्त एका अँगलनी सगळं चाललंय. उत्पन्न हात आहे जे टुरिझम खूप चांगला एक व्यवसाय म्हणून होतोच पण त्याचबरोबर जे आहे ना का ब्रँडिंग होणं म्हणजे माझा माल जो आहे आता आपण एवढं सगळं जे बोलतोय किती शहरात जाऊन कोणाला किती भाषा सांगितली किती पोस्टर लावलं त्यांनी फरक पडणार. तो इथं आल्यानंतर जो समजू शकतो नक्की काय आहे बा ते जास्त इफेक्ट आहे. म्हणजे सीइंग इज बिलिव्हिंग. त्यामुळे हा त्यामुळं म्हणजे ब्रँडिंग एखादं माझ्या मालाविषयीचं जे काही ग्राहक आला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने मला जर हे करायचं असेल कम्युनिकेशन तर त्यांनी इथे येणं जास्त योग्य ठेवलेलं त्याच्यामध्ये. पण मग याच्यात असं पण काही आहे का की रिजनचा अॅग्रो टुरिझम पण तुम्ही करणार का फक्त सह्याद्री? नाही नाही आम्ही आता ते म्हणजे दो आहे ना की पूर्ण आपल्या रिजनचं चालतं सगळा भागच होतो. थोडीशी कन्सेप्ट वाईड कन्सेप्ट आहे म्हणजे आपल्या जी कल्पना आहेत आता आमचे जेवढे सभासद आहेत ते सगळे सभासदांचे प्रत्येक फार्म एक टुरिझमचा पार्ट तयार होतो. सह्याद्री हा मेन कॅम्पस जिथं एक म्हणजे एक टुरिस्ट एक स्पॉट झाला आणि आजूबाजूचे फार्म आहेत. आता या 14-15 गावामध्ये आमच्या काही चांगलं द्राक्षाचं लोकेशन आहे, सिनिक लोकेशन आहे, काही डाळिंबाचं आहे, काही फुलांचं आहे, काही आहे. मग तिथं काही कॉटेजेस म्हणजे मग त्या जो कोणी येणार आहे टुरिस्ट आहे तो त्याला रिसेंटली दिवशी नाही त्याला एखाद्या फार्मवर राहायचं त्याला इथून यायचं तो घेतोय. सेंट्रलाइज ऑपरेशन आहे इथून सगळं मॅनेज होतं प्रत्येक फार्मवरचे सगळे कॉर्डिनेट म्हणजे बुकिंग म्हणा किंवा सर्व आणि त्याचवर तिथल्या फॅसिलिटी असतील अम्युनिटीज. अॅग्रो टुरिझमची कल्पना काय आतापर्यंत बऱ्याच थोडीशी फक्त बैलगाडीत फिरलो किंवा गेलो पिठलं भाकरी खाल्लं पण तू त्या पलीकडे का ग्राहक जो आहे ना ग्राहकाला ते पाहिजेच असतं. पण त्याचबरोबर त्याला तिथे ना जे काही आहेत बेसिक अम्युनिटीज म्हणजे जर रूम असेल तर ती चांगली क्लीन बेडशीट आहेत किंवा टॉयलेट व्यवस्थित आहेत हे तर बेसिक अपेक्षा असतात. ते करावं लागणार तुम्ही म्हणू शकत का नाही गावात थोडं चालायचं ते असं नाही होत ना. हा म्हणजे त्याला ते स्टँडर्ड पाहिजे शहरातलं आणि पण त्याचबरोबर गावचं फिलिंग पाहिजे तर दोन्हीचं नीट ते स्टँडर्ड आणणं. एक थोडा इथे आपण मागे जाऊ जसं तुम्ही मगाशी म्हणाले की 2010 जेव्हा सगळा फटका बसला एक्सपोर्ट्सला तर तेव्हा हे लोक तुमच्या बरोबर राहण्याचं कारण होतं की तुम्ही स्वतः नुकसान करून त्यांचे पैसे तुम्ही दिलेत आणि शेतकऱ्यापर्यंत ती झळ पोहोचू दिली नाही. तर याच्यात थॉट काय होता की एवढी मोठी रिस्क घेण्याचं काय कारण होतं? माझं जे थोडंसं जेव्हा मी म्हणजे थोडं मागे गेलं तर 12वीनंतर जेव्हा मी ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतलं तर तेव्हा माझ्या पुढचं दिशा क्लिअर होती की आपल्याला जे काही डिग्री घेण्याचं उद्देश जे काय आपल्याला ग्रामीण भागात काम करायचं आहे आपल्या लोकांसाठी करायचं आणि पूर्ण म्हणजे मी ग्रॅज्युएशनला बाहेर पडताना त्यांना एक एन जी ओ तयार केलेली. माझं 10-12 मित्र होता तरुण मित्र एकत्र आलेलो आणि ती सुरुवात केली होती का स्वतः दुधाचे गोठे आहेत आणि प्रत्येकाने सगळं एकत्र दूध मार्केटिंग करायचं आणि त्या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा अडचणीला सगळे कसे पळाले काय झालं ते सगळं अनुभवलं जवळचेच मित्र सगळे.
मग ते आणि थोडेसे पहिले दोष देण्यापेक्षा मार्ग काढणं असं एक होतं. बोलण्यात ना सातत्याने असं येत आहे की जे काय करायचं ते एकत्र करायचं, म्हणजे ग्रुपनीच करायचं. किंवा तुम्ही जसं डेअरी म्हणालात किंवा द्राक्ष म्हणालात किंवा आता हा एवढा मोठा तुमचा परिवार आहे, तर हा थॉट पहिल्यापासून होता की एकटं नाही करायचं घ्यायचं. मला एक वैती जे ना, म्हणजे मी सुरुवातीला जेव्हा 95 काळ होता ते वॉटरशेडच्या निमित्ताने बरंच फिरणं आदर्श योजनेमध्ये अण्णांच्या बरोबर काही काम करत नव्हतं. ते DAPB प्रोग्राम होता, पुणे शिरूर परिसरामध्ये काही 10-12 गावामध्ये काम केलेलं. आणि आपण आता आमचं काम काय आहे का, टेक्निकली सगळे प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणं, सगळ्याचं गाईड करणं, एक्झिक्युशन वगैरे. आणि मग लोकांना आपण सगळं सांगतोय का आता बा तुमचा ट्रॅडिशनल क्रॉपिंग पॅटर्न बदलायला पाहिजे, ज्वारी बाजरीपासून आपण इकडे जायला पाहिजे, पाण्याची उरू झाल्या सगळं बोलणं. पण जेव्हा ते अरे आपण सगळं बोलतोय पण हे अन्न आवड अन्न किती आव किती म्हणजे किचकट आहे ते शेती करायला लागलं समजायला लागलं. माझं तेव्हा काय होतं का, फक्त उत्पन्न स्वतःचं असावं. आपण जरी NGO वगैरे काही करायचं पण त्याच्यात पोटपाणी भरणं नाही, पोटपाण्यासाठी आपली आपली शेती करणं. म्हणून मी ते करायला लागलो. आणि करायला लागलो तर ते समजायला लागलं नुसतं बोलणं ठीक आहे आवड आहे. कारण शहाण्णवला जेव्हा मी पोझिशन ॲडमिशन घेतलं होतं आणि ते बाकी करत होतं तर मग थोडंसं 50,000 रुपये व्याजाने घेतले, भांडवल नव्हतं. म्हणून एक आम्ही असं तिथं विद्यापीठात शेजारी जमीन घेतले 2-3 एकर आणि मस्त आपले असं स्वीट कॉर्नचं पीक का आपण ते घेऊ आणि हे करू. थोडंसं काय आता ओव्हर कॉन्फिडन्स आपण लई कळतं आपल्याला ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट वगैरे. आणि मग थोडंसं कॉन्फिडन्समध्ये 4% पैसे घेतले आणि 2 महिन्यामध्ये परत देऊ बा. काय 2 महिन्याचं प्याज काय हिशोब कागदावर मांडलेले का बा एवढे घातले का, म्हणजे 50,000 1,50,000 होतील. आणि असं एकदम थोडंसं अशा सगळ्या कल्पना प्रत्यक्ष ते ज्या एक शेतकरी होता ज्याची थोडी अडचण होती, पाण्याची अडचण होती, नेमका तोच भेटला. तो म्हणे बा थोडे पैसे मग तुम्ही मी तुम्हाला देतो पण थोडे पैसे ॲडव्हान्समध्ये द्या. मग ते पैसे मी ॲडव्हान्समध्ये घेऊन मला विहीर करायचं काम करून घेतो, म्हणजे माझं विहीरही होऊन जाईल आणि तुमचं बी काम होऊन जाईल दोन्ही असं. म्हटलं बरं बा दोन्ही एकाधिक होईल. प्रत्यक्ष ते विहिरीला पाणी काही लागलंच नाही, ते आम्ही मागं पेरलेलं वगैरे ते निम्म्यात राहिले त्यांना पुढे गेलेच नाही. आणि ते 50,000 रुपये असे फसले. ते फसले तर ते मला ते मीटर 4% 2,000 रुपये महिन्याचं मीटर चालू झालं. ती 45 शहाण्णवची गोष्ट ती, म्हणजे तेव्हा 2,000 रुपये आम्ही इंजिनियर बाहेर पडले त्याला 2,000 रुपये पगार मिळायचे आणि 2,000 रुपये त्याचं मीटर चालू झालं. आता ते आता फेडणं तर आहेच आहे, म्हणून आता काहीतरी करावं लागेल म्हणून दुसरं काहीतरी. मग मी थोडं स्ट्रॉबेरी करायचा प्रयत्न असं इथं आमच्या मग आडगावला जमीन होती तर चुलते वगैरे ते त्यांना काही इंटरेस्ट नाही काही सांगतो. मग थोडीशी मी अशी पडीक जमीन तिथे माळाची जमीन घेऊन करायचा प्रयत्न, त्याला परत व्याजरी पैसे आणले. असं सगळं चक्कर चालू झालं. म्हणजे ते एक अडचण जी झाली ना ते बाहेर पडायला तू खाली 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 आणि दुसरीकडे तर गप्पा मारतो गावात अशा. मग ते असं एक जिद होत होतं ना, एक जिद्द तयार झालेली की एक तर पहिली गोष्ट आपल्याला नीट आहे ना हे सगळं तू बाहेर पडणं हा तो आलाच विषय. आणि दुसरीकडे आपण जर एवढं जरा सगळ्या काय असं डिग्री बिग्री घेऊन डिस्टिंक्शनमध्ये डिग्री घेतलेली सगळी घेतलेली अशी आपली अवस्था तर बाकीच्यांना काय सांगायचं. त्यामुळे ते एक थोडासा तर झाला होता ना अशी परिस्थिती का ती त्या सिच्युएशन बाहेर पडणं आणि ते प्रूव्ह करणं का बा हे सगळं होऊ शकतं प्रत्येकाच्या पातळीवर. म्हणजे मी तर बाहेर पडू शकतो पण सगळे बाहेर पडू शकतो. म्हणजे मला वाटतं तुमचं एक्झाम्पल आहे की आज आपण शेतकरी आत्महत्याचं एवढं प्रमाण बघतोय की कुठेतरी थोडंसं बी नसलं की नेगेटिव्हिटीकडे जातात आणि मग सगळं संपलं अशा भावनेत येतात. तर त्याच्यापेक्षा की तो मार्ग काढत राहणार नाही ती पर्याय काय म्हणजे करा किंवा मला जेव्हा परिस्थिती होते तुम्ही कृतिशील व्हा एवढंच आहे ना. आता विद्यापीठात अशी परिस्थिती आमच्या, म्हणजे सगळे ॲग्रिकल्चर डिग्री घेणार पण शेतीमध्ये कोणी घेणार नाही. सगळे तुम्ही आता MPSCचं जर पाहिलं रेकॉर्ड तर सगळे बरेचसे लोक तिथे होते. आणि मग ते आमचे मला आमच्या कॉलेजचे होते डीन होते ते मधल्या काळामध्ये मला त्याने एक दिवस बोलवलं का बा एक 96-97 म्हणजे मी थोडासा गा क्लासमध्ये थोडंसं पुढं आमचं काही सगळ्या बाबतीत त्याच्यात. तर त्यांच्या दृष्टीने त्यांनी जेव्हा ऐकलं का बा हा काहीतरी म्हणतो आज शेती बीती त्यांनी मला खास बोलून हे केलं थोडंसं बघ याचं ब्रेन वॉशिंग करायचं. म्हणे मी आपला म्हणजे सर म्हटलं आता डिग्री घेते शेती म्हणून शेती करायचं एवढं सोपं नसतं आणि किती आवड आहे असं खूप त्यांच्या दृष्टीने. तर तू काहीतरी बा MPSCचा विचार कर याचा कर काय कर मेरिट चांगलं आहे तू 100% तुझं पोस्ट होणार आहे. आणि मी म्हणायचं माझं कामच नाही ते तर मी काय करू.